नमस्कार विद्यार्थी मित्रों, तुळजा वाणी प्राथमिक विद्या मंदिर लातूर या ठिकाणी व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये मी जाधव सर आपलं हार्दिक स्वागत करतो। आणि आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग दोन या विषयाचा दुसरा पाठ इतिहास आणि कालसंकल्पना हा पाहणार आहोत। त्याचबरोबर या पाठामधले काही मुद्दे आपण अगोदर सुद्धा अभ्यासले आहेत, कालमापनाच्या पद्धती असतील किंवा कालमापनाची एकक असतील, त्याचबरोबर काल निश्चित आपण कशा प्रकारे करतो किंवा ऐतिहासिक काळ असेल, प्रागैतिहासिक काळ असेल, कालरेषा असेल, या सर्वांची माहिती आपण अगोदरच्या सुद्धा तासिकेला पाहिलेली आहे। तर आज आपल्याला कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती हे पाहायचं आहे। ढोबळमानाने जर पाहिला गेला तर आज कोणता वार आहे, उद्या कोणता वार आहे, आज किती तारीख आहे, उद्या किती तारीख आहे, काल कोणती तारीख होऊन गेली, हे सर्व करत असताना आपण मनामध्ये काल मोजत असतो। आता आज किती तारीख आहे, आज 9 सप्टेंबर आहे, तर काल किती होती, 8 सप्टेंबर होती, उद्या किती आहे, 10 सप्टेंबर आहे, हे करत असताना आपण मनातल्या मनामध्ये काळ मोजत आहोत आणि त्या काळाची निश्चिती करत आहोत। आजपासून 24 तास पुढे गेलो आपण की उद्या ह्याच टायमाला या टायमापर्यंत काळ गेला, पाठीमागे गेलो किंवा 10 तास 12 तास जरी पाठीमागे गेलो तर आपण याच दिवसामध्ये राहतो किंवा त्याच्यापेक्षा जर संध्याकाळी 12 च्या अगोदर जर गेलो वापस पाठीमागे तर अगोदरचा दिवस असतो, म्हणजे कालचा दिवस असतो, संध्याकाळी 12 च्या नंतर जर गेलो तर पुढचा दिवस असतो। हे आपण काल निश्चित करण्यासाठी स्वतः मोजत असतो। आज सप्टेंबर महिना आहे, गेला महिना ऑगस्ट होता, येणारा महिना ऑक्टोबर आहे, हे सर्व आपण मनातल्या मनामध्ये मोजत असतो। म्हणजे काल गणनेच्या पद्धतीमध्ये आपण काळाची लांबी मोजत असतो। 1 वर्षापूर्वी तर म्हणायचं 1 वर्षापर्यंत आपण काळ मोजला, महिन्यापूर्वी जा म्हणायचं 1 महिन्यापर्यंत आपण काय केला, काळ मोजला। आपण पहिलीपर्यंत जाऊ वापस, म्हणजे 5 वर्षापर्यंतचा काळ मोजला, 5 वर्षाने तुम्ही दहावीला जाणार आहात, पुढे 5 वर्षाचा काळ मोजला। आणि हे सर्व आपण काळाची लांबी मोजत असतो। इसवी सनाचा प्रारंभ होण्यापूर्वीचा जो काळ आहे त्याला आपण इसवी सन पूर्वीचा काळ म्हणतो। म्हणजे आजपासून 2000 वर्षापूर्वी किंवा 2020 वर्षापूर्वी आपण गेलो, म्हणजेच आपण 2020 वर्षाची लांबी मोजली। मनातल्या मनामध्ये का होईना, किंवा इसवी सन पूर्व जर 3000 पर्यंत गेला तर आपण 5000 वर्ष जुन्या काळापर्यंत गेला, तिथपर्यंत आपण लांबी मोजली। हे सर्व करत असताना आपण मनामध्ये काळ मोजत असतो, इसवी सनाचा वापर करत असतो। आणि इसवी सनाचा वापर करत असताना इसवी सनाचा काळ असेल किंवा इसवी सन पूर्वचा काळ असेल किंवा भविष्यामधला सुद्धा आपण काळ मोजत असतो। आणि हे सर्व करत असताना आपण काळाची लांबी मोजत असतो। त्यापैकी काही घटनांची माहिती आपल्याला जमिनीखाली काढलेल्या गेलेल्या पुराव्याच्या आधारे, म्हणजे आपण जे काळाची लांबी मोजत असताना सुद्धा एखादी तुम्हाला वस्तू सापडली, वस्तू सापडल्यानंतर ती नेमकी वस्तू कोणत्या काळातली आहे किंवा ती वस्तू उत्खननामध्ये सापडली अमुक वर्षापूर्वी, किती वर्षापूर्वी, निश्चितपणाने आपल्याला सांगता येणार नाही, पण ढोबळमानाने ती वस्तू कधी सापडली हे आपल्याला निश्चितपणे सांगता येतं। त्याचबरोबर तो जो पुरावा मिळतो तो बहुधा वस्तू किंवा वास्तूच्या स्वरूपामध्ये असतो। या अवशेषांच्या आधारे हजारो वर्षापूर्वीच्या घटनांची कालनिश्चिती आपल्याला वैज्ञानिक पद्धतीने करता येत असते। वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून आपण कालनिश्चिती करू शकतो। जमिनीखाली मातीचे एकावर एक अनेक स्तर असे साचलेले असतात, त्या स्तरांना किंवा त्या मातीच्या स्तरांना काष्टवले सुद्धा म्हटलं जातं, मातीचे थर। आणि त्या थरात मिळालेल्या औषधाचा कालखंड अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही, पण ढोबळमानाने आपल्याला तो सांगता येतो। आजपासून अमुक इतक्या वर्षापूर्वी अशा पद्धतीने या काळाची मोजणी करणे मात्र शक्य असते, म्हणून अशा पद्धतीला कालमापनाच्या पद्धती असे म्हटले जाते। अशा प्रकारे कालमापन करण्यासाठी कर्ब 14 विश्लेषण, त्याचबरोबर काष्टवलयाचे विश्लेषण,
या सारख्या विविध वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग केला जातो. कालमानाच्या आधारे अवशेष आणि ज्या थरात ते सापडले ते मातीचे थर किती वर्षापूर्वीचे आहेत हे समजले की त्याचा काळ भूगोलमानाने निश्चित करता येतो. उदाहरणार्थ एखादे मातीचे भांडे 5000 वर्षापूर्वीचे आहे असा निष्कर्ष कालमापन पद्धतीच्या आधारे निघाला. तर असे म्हणता येईल की त्या भांड्याचा काळ इसवीसन पूर्व सुमारे 3000 वर्ष इतका आहे. त्याच्या आधारे ज्या संस्कृतीशी ते भांडे निगडीत आहे त्या संस्कृतीचा सुद्धा काळ तेवढ्या वर्षापूर्वीच आहे. आपण पाहिलं हडप्पा संस्कृतीचं उत्खनन चालू असताना 1921 साली त्या ठिकाणी काही ठिकाणी उत्खननामध्ये काही भांडी सापडली. त्या आसपासच्या 650 किलोमीटरच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी संस्कृती नांदत होती का नाही हे जर आपल्याला पाहायचं असेल तर त्या ठिकाणी त्या 650 किलोमीटरच्या परिसरामध्ये जे अवशेष सापडले जी भांडी सापडली ते एकाच स्वरूपाची आहेत की वेगळी आहेत हे पाहू लागलो. पण ती सर्व भांडी एकाच स्वरूपाची होती. त्याला असणार नक्षीकाम, त्याची बांधण्याची पद्धत, त्या ठिकाणी असणारी घर स्नानगृह ते सुद्धा एकाच पद्धतीने होती. म्हणजेच आपल्याला ही जी संस्कृती आहे ही संस्कृती या भागामध्ये एकाच वेळी म्हणजे इसवीसन पूर्व 1500 म्हणजे 3500 वर्षापूर्वी या ठिकाणी ही संस्कृती नांदत होती हे आपल्याला त्या ठिकाणी सापडलेल्या अवशेषाहून लक्षात येतं. आणि 3500 वर्षापूर्वी सुद्धा किती समृद्ध संस्कृती भारतामध्ये नांदत होती हे लक्षात येतं. पण हे लक्षात आणण्यासाठी त्या भांड्यावर कर्ब 14 म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये कार्बनचं प्रमाण असतं आणि कार्बनचं प्रमाण कितीतरी ठराविक 1000 वर्षापूर्वी किंवा 1000 वर्षानंतर त्या कार्बनचं प्रमाण अर्ध होत असतं. सरासरी 5 ते 5500 वर्षाचा कालखंड आहे तो. कार्बन 14 जे प्रमाण आहे ते 60 होण्यासाठी सरासरी 5 ते 5500 वर्ष लागतात. आणि एखादी जर वस्तू तुम्हाला अवशेष सापडली तर ती वस्तू कार्बन 14 विश्लेषण पद्धतीने जर तुम्ही पाहिली तर ती वस्तू ढोबळमानाने किती वर्ष जुनी आहे हे आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर मातीच्या थरावर सुद्धा आपल्याला ते काष्ठवल्याचं विश्लेषण करून एक मातीचा थर निर्माण होण्यासाठी किती वर्ष लागतात आणि तो अवशेष ज्या ठिकाणी सापडला तिथून वर किती मातीचे थर आहेत आणि हे थर निर्माण होण्यासाठी किती वर्ष लागले असतील याच्यावर सुद्धा आपल्याला काल निश्चिती करता येत असते. किंवा एखादं झाड आहे त्या झाडाचा बुंदा जर आपण कट केला तर त्याच्यामध्ये जे वलय असतात त्या वलयाच्या माध्यमातून सुद्धा हे झाडाचं एक वलय काष्ठ वलय स्थर तयार होण्यासाठी किती वेळ लागतो आणि एवढे स्थर होण्यासाठी किती वेळ लागले असते ते सुद्धा त्या झाडाच्या बुंद्यावरून आपल्याला लक्षात येत असतं. म्हणजे आपण काल निश्चिती करत असतो. आणि हे आपण या पाठामध्ये पाहिलं कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धतीने नेमकं काल निश्चिती करत असताना कोणत्या गोष्टीचा आपल्याला आधार घ्यावा लागत असतो. आणि या ठिकाणी आपला पाठ संपतो. झालेला भाग वाचून घ्यायचा पेज नंबर 9 वर या पाठाखालचे प्रश्न उत्तर आहेत ते प्रश्न उत्तर लिहून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचे आहेत. आणि काही जर अडचण आली असेल तर मला फोन करून विचारायचं आहे. धन्यवाद.